पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत उरण नाका इथं विसर्जनाच्या वेळी एक दुर्घटना घडलेली आहे. वडघर विसर्जन घाटावर विजेचा शॉक लागून 11 जण जखमी झाल्याची माहिती मिळते. याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी स्वाती आमच्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. स्वाती, नेमकी कशी ही दुर्घटना घडली आणि सध्याची काय स्थिती? संध्याकाळी 8 सुमारास ही दुर्घटना घडलेली आहे. तेव्हा पाऊस ही पडत होता आणि विसर्जन घाटावरती गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी अनेक भक्तगण आले होते. याच वेळेला जनरेटर मधून ज्या हायमॅक्स लावण्यात आले होते पालिकेतर्फे, त्या हायमॅक्सची वायर जी तुटली आणि ती भाविकांच्या अंगावर पडली आणि त्यावेळेला ही दुर्घटना घडलेली आहे. त्यामध्ये 11 जणांचा समावेश आहे. 11 जणांमध्ये 4 या महिला आहेत, एक लहान 5 वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. याच्यामधील जे 6 लोक आहेत त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि 4 जी लोक आहेत त्यांना आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलेली आहे. सध्या तरी त्यांची परिस्थिती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. परंतु ही दुर्घटना घडल्या संदर्भात पालिका प्रशासनाकडनं, पनवेल महापालिका प्रशासनाकडून अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाहीये. स्वाती, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या तपशीलांबद्दल. छत्रपतींचा विचार म्हणजे